नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विविध रिया लाईफ चॅनलमध्ये स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण हो, तीच बल्लायशो बापाजनी प्रार्थना. तर आज आहे रविवार आणि 12 वाजलेत. मला जायचं आईंकडे, कारण आमच्याकडे मावशी काका येणार आहेत आणि माझा दीर येणार आहे मुलूंचा, ना जाव येणारी आहे माझी. आता मे महिन्यात लग्न आहे त्यांचं, तर त्यांचं केळवण आहे आज. तर मी आता लेबर लोकांचं जेवण बनवून इथनं चालले हो ना विरा, कारण लेबर लोकांचं पण जेवण होतं. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय जेवायला बनवलं आहे ते. आणि आता तिकडे जाणार आहेत, ते गेलेत पुढे, आई वडे वगैरे बनवायला घेतलेत आईंनी, आणि ते ना चिकन मटण करत आहेत. तर मला बोलले तू ये जरा विराचं वगैरे आवरून आणि ते जेवण करून लेबर लोकांचं. तर आता ते करून मी चालले तिकडे. विरा हाय गाईज कर. तर आपण बोलूयात ना, तर मी तुम्हाला आता दाखवते मी काय काय आता केलं आणि आल्यानंतर बोलते. आणि तिथं सगळ्यांची ओळख पण करून देते जर ते तयार असतील त्यांची ओळख करून द्यायला. तर हे बघा, मी एकीकडे ना भात घातलाय त्यांच्यासाठी, म्हणजे 3 लेबर आहेत जेवायला भट्टीवरचे. आणि भाजी घातले, म्हणजे ह्याची घेवडा थोडासा कालचा ठेवून दिलेला होता मी. तर त्याच्यामध्ये टॉमॅटो प्युरी आणि थोडंसं बटाटा वगैरे टाकलंय आणि त्याची भाजी केली आणि आमटी केली डाळीची. ही डॉल आहे ना मी बनवलेली विराच्या बारशाला. विरा दाखव नीट कशी डॉल. हे बघा, अशी लोकराची बनवलेली, तिच्या पाळण्यामध्ये टाकायला डेकोरेशन केलेलं ना, तर मी बनवलेली. तर तिला आज दिले मी खेळायला ही डॉल ना. विरा छान आहे का? विराला खूपच आवडली. विरा मस्त खेळते आता, तिच्याबरोबर खेळत बसित. आता आम्ही चाललो पटकन आईंकडे. आम्ही चालत जाणार होतो पण तिचे पप्पा घ्यायला येतात. बाय कर, भेटू नंतर. बोल, तुम्हाला दाखवते माझे काका की आलो ते हजेरी घ्यायचं ना. गॉगल लाव, गॉगल लावलेली आहे. चिकन चालतो, चिकन केले पप्पांनी आणि वडे. त्यांची अशी मदत असते ना मग बरं वाटतं, घरातलं पण सगळं आवरून यायला वगैरे. महाराजा, हे चिकनचा रस्सा झाला बनवून. आता चिकन सुका बनवत आहेत आणि आता त्याची प्रोसेस करत आहेत ते. पटापट पटापट त्यांचं होत असतो. आणि एकीकडे ना आई आणि मी पटकन ना वडे करून घेतोय, कारण ना अर्धे व्हेज आणि अर्धे नॉनव्हेज आहेत ना. आई आणि पप्पांची एकादशी आहे त्याच्यामुळे वड्यांची घाई होती, सगळे खालनावरती येणार आहेत त्याच्यामुळे. आणि आता ते एकादशीचं जेवत आहेत आणि जेवण तयार आहे. पापड, सॅलेड, वडे, वडे खूप जास्त केलेले आणि चिकनचा रस्सा केलेला आहे यांनी, कालवण म्हणजे. आणि भात, चिकन सुका केलेला, असा जेवणाचा बेत आहे. ही माझी छोटी जाव आहे, आता नवीन येणारे मेंबर आमच्या फॅमिलीमध्ये ॲड होणारे मे महिन्यात. किती मेला लग्न आहे? 21 मे. 21 मे तुम्हाला हळदी वगैरे सगळं बघायला भेटणार आहे. आणि काकीची खूप काकी फेवरेट आहे. करिश्मानंतर आता अजून एक काकी ॲड होते आमच्यामध्ये. विया महाराज, ओ महाराज, बसल्या कस. आता थोड्यावेळ काकाची ओळख करून देते. हो ना विरा, जेवण वगैरे झालं आहे, आता जेवून घेऊ आम्ही. तिच्या पप्पांनी केलं आहे विराच्या. अच्छा, टेस्ट करून सांगा कसं झालं. हो नक्की नक्की. हे माझे दीर आहेत, त्यांचं लग्न आहे 21 तारखेला मेच्या. तर हळद लग्न आपण एन्जॉय करणार आहोत. आणि ही माझी नवीन आमच्या फॅमिलीमध्ये ॲड होणार आहे हे मेंबर. सगळ्या बोलकी आहे आणि भारी आहे. सगळ्या युट्यूब फॅमिलीने हळदीला आणि लग्नाला यायचं नक्की. एन्जॉय केलेलं जास्त करून तुम्हाला दिसणार. खूप लांब आहे लग्न आमचं, तिच्या गावाला आहे दापोलीला. तुम्हाला ते सगळं नंतर बघायलाच मिळेल. आणि हे ह्यांचं हे प्रोफेशनली म्हणजे ह्यांचं काय झालं आहे, फार्मासिस्ट आहे ते, फार्मसी झाले. आणि हिचं स्वतःचं मेडिकल आहे पनवेलमध्ये, त्यांचंही आहे. आणि ते जॉब पण करतात, सगळं सांभाळून सगळं आहे. मुलींना पण आहे, पनवेलमध्ये आहे. आणि आमची विरा आले, ॲड झाले व्हिडिओमध्ये. तर आता हे दोघं आलेत केळवण आला आलीला. विरानी हाय गाईज करा. हाय गाईज. हे पालीचे विरा शिकाय. विराचा अवतार हाफ पॅन्ट वर फिरत. विराचा लाडका काका या मोस्ट फेवरेट. तिकडे गेल्यावर मॉल बिल वगैरे आमचं जाम चालू असतं. आता शॉपिंगला येणार होत आम्ही, त्याच्यामुळे मुलून पण थोडाफार दिसेल तुम्हाला शॉपिंग मध्ये. विरा कोण आलाय?
काका बंटी काका रियल नेम सांग काकाचा सुयोग काका काकानी थँक्यू बोल काकीला थँक्यू बोल काकीला पण थँक्यू बोल थँक्यू बोल जा काकीला जा ओय काकीने गिफ्ट आणलंय काकीला थँक्यू बोल चालू झाली लग्नाची तयारी गिफ्ट पासून श्री महाराज नाही आहेत पण गिफ्ट घ्यायला किती बडबडी आहेस ही सगळे माझे सगळे व्हिडिओ आतापर्यंत सगळे बघितलेत आणि खूप आवडतात तिला मी पण येईन मला बघायचंय कधी बसून वियांचं काय प्रश्नही येत नाही वियांची साईज भेटत नाही धीराचं आणि होणाऱ्या जावेचं केळवण आहे ना तर त्यासाठी मी मस्तपैकी ताट सजवण्यासाठी रांगोळी वगैरे काढून घेते आणि खूप छान वाटतं जेव्हा ना आपल्याकडे असे कार्यक्रम होत असतात ना तेव्हा असं वाटतं आत्तापासूनच लग्नाला सुरुवात झाले तर एकदम उत्साहात आहोत आम्ही आणि वाट बघते कधी 21 मेची तारीख येते त्याची त्याच्यामुळे आता ही सगळी प्रोसेस आमची चालूच आहे आणि सगळीकडे ना असं छान आनंदी वातावरण आहे तर ते दोघं आलेत तर अजूनच आमच्यामध्ये उत्साह आला आहे की त्यांच्यासाठी काय करू काय नको असं झालं आहे आम्हाला आता मस्त आम्ही त्यांच्यासाठी एक 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 पदार्थांची थाळी त्यांच्यासमोर मांडत आहोत बघा कसं वाटतंय तुम्हाला आणि मला नक्की सांगा केळवण तुम्हाला कसं वाटलं माझ्या दिराचं आणि जावेचं खूपच घाईघाईत आम्ही पडावट सगळी कामं केलेली आहेत तर नक्की सांगा करा श्रीखंडापासून सुरुवात करा हां नको तुम्ही गोड खायला नाही ना आले फर्स्ट टाइम नॉनव्हेज आहे ना त्याच्यामुळे थोडासा श्रीखंड दिलाय बाई दादाला छान बोला एन्जॉय आले आमच्याकडे आले हे आगमन झालंय आमच्याकडे यांचं आणि वीरा वियांची मस्ती बघा किती चालली काका की सोबत ए थंडा कोण आणून देणार वियान थंडा दे त्यांना नाही नाही बहुत बडा नोकर मे हू ओय झेंगा वियान कोणी येईल ना त्यांच्यावर झेंगाच खेळतो वियान एवढा आवडतो झेंगा खेळायला काकीला कामाला पण लावलं खेळायच्या इकडे वाजवतायत इकडे खेळतायत एन्जॉय आणि त्यांना नंतर ना दुपारच्या वेळेत थोडा वेळ ना मी घरी बोलवलेलं तर त्यावेळेत ना मी त्यांची आरती केळवणाची सगळं करून घेतलं कारण ना नंतर त्यांची जायची घाई होती संध्याकाळी त्याच्यामुळे आणि माझी पण जेवणाची घाई होणार होती म्हणून मी त्यांना बोलली पहिले आरती करू तुमचं केळवण होऊ दे आणि मग घरात त्यांची आरती करून त्यांना केळवण म्हणून आम्ही पाकिटच दिलं जेणेकरून त्यांना त्यांच्या आवडीचं त्यांना घेता येईल आणि ना खूपच घाई झालेली यावेळेस केळवणाची म्हणजे असं जास्त दिवस त्यांच्याकडे पण नाही येत आता त्याच्यामुळे मग घाईघाईतच सगळे हे करून घेतले कार्यक्रम आम्ही आजच आणि रविवार पण हे त्यांना मोकळा वेळ पण होता त्याच्यामुळे आजच ही सगळे कार्यक्रमाची गडबड आमची चालू आहे आणि कसं असतं ना घरातला असं काही कार्यक्रम असलं ना की दिवस कशा हॅपी मॅरिड लाईफ कळतच नाही आता विरा विराने त्यांना ना पाकिट देत चल रे जा रे बाय भेटू आपण तिकडं त्या घरी आता थोड्या वेळाने जेवायला विरा घरात बसा झोपा जराशा मला काम येत आता चलो बाय वियन बाय हा बाय भेटू आपण आता लग्नानंतर वगैरे बऱ्याच गोष्टी होणार आहेत ए तू घरात चल वीरा बाय कर वीरा बाय कर त्यांना बाय बाय
आता आणि मी पटकन आता घरातलं सगळं क्लिनिंग करून घेते. मला भाकरी करायची आहेत 15, परत कोळंबीचा रस्सा करायचा आहे. बिग प्रॉन्स करी म्हणजे मोठी कोळंबी असते ना, गोडी कोळंबी, त्याची त्याचं रस्सा करायचे मला. तर आता ते करून घेते आणि वाजलेत 5:30. मला 8 वाजेपर्यंत मॅक्झिमम ते सगळं करायचं. मी पटकन आता पीठ मळून घेते, एकीकडे हे क्लिनिंग करून घेते. वीरा बसले गॅलरीत चिप्स खात आणि मला बघा हे सगळं क्लिनिंग करायचं आहे, कारण वीराने ना सगळं माझा वगैरे सगळं सांडवलं पूर्ण लादीवर. आता ते सगळं क्लिनिंग करून घेईन आणि पटकन जेवणाच्या मागे लागते, जेणेकरून त्यांना पटकन भाकरी आणि रस्सा मला करून देता येईल. नंतर बोलते, दाखवते तुम्हाला आज मी प्रॉन्स बीक करी कशी बनवते ते. त्याची व्हिडिओ पण तुम्हाला उद्या वगैरे शॉर्ट पण बघायला भेटेल. ही खूप त्रास देते, खूप त्रास देते मला, प्रचंड त्रास असतो इथला, म्हणजे मला काहीच कामं सुचून देत नाही. हा वॉच, वॉच वीराचं वॉच, डोर आहे ना त्याच्यावर, डोर आहे. वीरा तू शांतपणे झोपली पण नाही आज दुपारी, ती नुसतं इकडं तिकडं इकडं तिकडंच खेळणंच चाललंय. तर आता पटकन मी हिचं बघते, ही झोपली तर झोपवते तिला आणि पहिले पीठ भिजून घेते, उकळी घेते ना मी पिठाला, ते घेते आता, नंतर बोलते तुमच्यासोबत. आजचा दिवस एवढा बिझी बिझी चाललाय ना, काही सांगू शकत नाही. 6 वाजलेत आणि मी आता पटापट ना 15 भाकरीचं पीठ मळून घेते. 15 ते 16 मॅक्झिमम होतील आणि लगेच ना वाटण तर मी सकाळीच काढून ठेवलंय. पटकन आता ते पण करून घेईन, एकीकडे रस्सा करायचा आहे ना, तो पण करून घेते आता पटकन. आता पटकन ना मी बिग प्रॉन्स त्याचा रस्सा घालते एकीकडे आणि थोड्याने भाकरी करणार, एकीकडे भात घालत ठेवलंय 10 ते 12 माणसांचा आणि रस्सा खूप जास्त होणार आहे. आणि हे इन्ग्रेडियंट घेतलेत मी तुम्हाला आता दाखवीन. ही व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये पण बघायला भेटेल आणि माझ्या व्लॉगला पण तुम्हाला बघायला भेटेल, तर नक्की बघा. डिरेक्टली आता इथं घेऊनच तुम्हाला दाखवते प्रोसेस कशी करते, काय करते मी ती. आणि नक्की आवडलं तर नक्की बघा. आणि कोकणी टाईप आपले सगळे माझे पदार्थ असतात, म्हणजे हे जे डिशेस मी फिशेसचे सगळे बनवत असते ते कोकण पद्धतीचे आहेत आणि त्यात ट्विस्ट थोडा माझ्या पद्धतीचा आहे, म्हणजे माझ्या माहेरच्या पद्धतीचा. तर नक्की बघा आणि सांगते काय काय घेतलंय आणि कसं बनवते ते. आता तर एका मोठ्या पातेल्यामध्ये ना मी जवळजवळ 6 चमचे तेल टाकते मी, मोठे चमचे, कारण भरपूर आहे कोळंबी. बिग प्रॉन्स करी गावठी कोळंबीचा, म्हणजे गोडी गोडी मच्छी असते ना आपल्या कोकण साईडला, तर त्याचा हे प्रकार आहे. हिला इथे गोडी कोळंबी म्हणतात मोठी, तर ती बनवते मी आता. हे 1 किलो म्हणजे साधारण 10 ते 12 कोळंब्या आहेत, थोड्या छोट्या आहेत थोड्या मोठ्या आहेत त्याच्यात. आणि त्यासाठी मी इन्ग्रेडियंट घेतले, म्हणजे साहित्य घेतलं आहे. 4 टॉमॅटोची प्युरी आहे, नंतर साधारण 15-16 लसूण आहेत, ते छान मी हाताने असं स्मॅश करून घेतले, हाताने ठेचून घेतले हातानेच आपल्या. आणि साधारण 6 छोटे चमचे म्हणा नाही तर 3 मोठे चमचे मसाला, 2 मोठे चमचे मिरची पावडर, म्हणजे साधारण 4 तुम्ही छोटे चमचे घेत असाल तर 4 छोटे चमचे मिरची पावडर, 2 चमचे हळद, हिंग 2 छोटे चमचे आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर. आणि वाटणामध्ये नेहमीप्रमाणेच मी ह्यावेळेस 2 वाटी खोबरा घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतले भरपूर प्रमाणात आणि साधारण आणि त्यात साधारण 2 ना आल्याचे तुकडे घेतलेत, म्हणजे 1-1 इंचाचे 2 आल्याचे तुकडे घेतलेत. तर आता मी तुम्हाला करून दाखवते करी, याची बिग प्रॉन्स करी गावठी आपली गोडी मच्छी कोळंबी, मोठी कोळंबी तुम्हाला आज मी बनवून दाखवणार आहे. आणि आज माझ्याकडे ना 12 ते 13 माणसं जेवायला आहेत, म्हणजे केळवणाला बोलवले दुपारी, तिथं केळवण झालं, आता माझ्याकडे केळवण आहे. संध्याकाळी त्यांचं पूजन वगैरे झालं, आता फक्त जेवणाची तयारी आहे. आणि त्यांची काका मावशी पण येत आहेत ना, तर ती सगळी गडबड आहे. तर पटकन आता मी हे करून घेते पटापट आणि दाखवते तुम्हाला प्रोसेस. तर त्यासाठी ना मी 4 मोठे चमचे तेल टाकलंय. मी सगळे पदार्थ ना माझे लसणाचेच असतात, 15-1 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या 15-16, तर ते छान मी आता परतून घेते. तर आता ते छान ना लालसर होईपर्यंत असं करते मी. मी सगळ्या माझ्या मच्छीच्या प्रकारामध्ये लसणाचाच वापर असतो आणि लसणाचा वापर जास्त केल्यानंतर मच्छी खूप चविष्ट होते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला डेफिनेटली सांगा कमेंट करून, एकदा नक्कीच बनवून बघा. आमच्या इथं खूप आवडते सगळ्यांना अशा प्रकारची मच्छी, मी बनवते तशी.
आता टाकते मिरची पावडर छान एकजीव करून घेते. छान असं एकजीव करायचं वाटतं मस्त. आत्ताच एवढा छान घमघमाट सुटायला लागलाय ना, वाटणारच तुम्हाला सांगू नाही शकत, एवढं भारी वाटतंय. आणि कोळंबी वाट बघते मी कधी वाटणामध्ये जाते त्याची, कारण तिला ना धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवले आणि त्याचा गर एवढा टेस्टी लागतो ना, छान लागते एकदम कोळंबी. आता हे थोडं 2 मिनिटं मी असं घाटून घेणार छान. गर सकट टाकायची, लय झकास लागते, भारीच एकदम मस्तच. आहा हा, आणि हा आहे ना खालचा सुद्धा, ते पण स्वच्छ धुवून टाकायचं, त्याला तर टेस्ट खूप जबरदस्त असते ह्या कोळंबीला. आणि ही कोळंबी जर तुम्ही खाल ना तर तुम्ही चिंबोरीला पण विसरून जाल, एवढी जबरदस्त असते. माझी तर मोस्ट फेवरेट आहे इकडं आल्यापासून, म्हणजे जो खाईल तो खात राहील. कोकणचा रानमेवा असतो ना, त्यातला हा प्रकार गावठी कोळंबीचा आहे की फेमस आहे इकडं खूप, म्हणजे खूप लोकांना आवडते ही कोळंबी. आमच्या पालीमध्ये तो खूप खातात. आणि छान अशी हालवून घेतली, 4 मोठे ग्लास आता त्यात पाणी ॲड झालेलं आहे. मस्त मस्त मस्त. आहा हा, ही झाली तेव्हा तुम्हाला दाखवते किती सुंदर दिसते, सुरेख दिसते. माया तर बघून आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलंय. तुमचं काय होत असेल ते आता समजू शकते मी. आता पटकन हे आहे ना, हे पण याच्यात धुवून टाकते, स्वच्छ करते याला मस्त एकदम. एवढे इन्ग्रेडियंट आपले सगळे त्यात गेलेले आहेत, म्हणजे विचार करा कशी होईल ही गोडी मच्छी, गोडी कोळंबी, बिग क्रॉन्स करी, म्हणजे कशी होईल ही गोडी कोळंबी गावठी आणि बिग प्रॉन्स करी जबराट. या कोकणात एकदा नक्की येऊन ही मच्छी खायला नाही भेटली तर इथं घेऊन जा आणि मस्त एन्जॉय करा. मी तर इथे आल्यापासून ना फिदाय या कोळंबीवर, म्हणजे खूप मी चिंबोरीला विसरून गेले इथं आल्यापासून या कोळंबीमुळे. नक्की ट्राय करा तुम्ही. आता एवढं तुम्हाला वाटत असेल मी हे सगळं टाकून देते तर तसं नाही आहे. मी असं ना प्यायच्या पाण्याने स्वच्छ करून घेते आणि हा पाणी पण त्यात टाकणार आहे 1/2 ग्लास. ये भी क्यू फेक देने का, इसमें भी तो अच्छा अच्छा रहता है, हम क्या गंदे हाथ से थोड़ी बनाते, अच्छा हाथ से बनाते, तो ये क्यों फेक देने का, तो ये भी लेने का. हा माझा फंडा आहे, मला काही टाकून दिलेलं आवडत नाही त्याच्यामुळे मी हे घेत असते. आणि हा पाणी जाणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये, तर हे पण आपल्याला घ्यायचंच आहे ना, मग त्याला का सोडायचं, तो पण असं मस्त मस्त. आता मी मोबाईल धरलाय म्हणून नाही तर पटावट पटावट करून टाकलं असतं. ठीक आहे, करते आता. हम ना मी त्याच्यात ना मीठ घ्यायला विसरून गेलेले साहित्यामध्ये दाखवायला, भूल चूक माफ असावी. आणि मस्त ना 3 चमचे मीठ टाकते मी आता, कारण मी मीठ आधी घेतला नव्हता दाखवायला तुम्हाला. तर 2 आणि 3रा चमचा, शॉर्टला पण मला करायला लागतो त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे कॅमेरा हलतो. आता 3रा चमचा त्याला गेलेला आहे मिठाचा, लागला तर अजून 1/2 चमचा टाकायचा, पण आधीच मीठ जास्त टाकायचं नाही, ही नोट लक्षात ठेवा, नाही तर ना खूप घाण लागतं खाताना आणि चविष्ट असावं पण खारट नसावं. त्याच्यामुळे मी आधी मीठ कमी टाकत असते, लागला तर 1/2 चमचा अजून मीठ टाकता येतो त्याच्यामुळे. हे छान ना मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहे मी 15 ते 20 मिनिटं. ह्यांचे काका मावशी वगैरे सगळे आले, ते मंदिरात गेले, त्याच्यामुळे माझी खूप घाई आहे. माझ्या अजून भाकरी व्हायचे आहेत, बघू शकता भाकरी व्हायचे आहेत, ते पण करायचे पटापट पटापट क्विकली. आता जेवढं मला शक्य आहे तेवढं मी करून घेणार आहे पटापट. आणि मला तुम्हाला शॉर्टला लवकर ही व्हिडिओ टाकायची सुद्धा आहे, तर लगेच झाल्या आल्या मी शॉर्ट करत असते. आणि आता ह्याच्यात फक्त कोथिंबीर जाणार आहे आणि 15-20 मिनिटं हे छान शिजणार आहे. हे बघा, ही प्रोसेस आहे ना, ही 15-20 मिनिटात होणार आहे. तर आता दाखवते तुम्हाला कसं करते ते.
आणि ह्याच्यावर ना आता मी हा झाकण ठेवते मस्त छानपैकी 15 ते 20 मिनटं त्याला मीडियम हीटवर म्हणजे थोडासा मोठा केला गॅस आणि त्याच्यावर आता शिजून देते आणि आपली बिग प्रॉन्स करी आपली ही गोडी कोळंबी मस्त तयार होईल थोड्याच वेळात. आणि एकीकडे आपला हा भातसुद्धा तयार आहे. 10 ते 12 माणसांचा भात आहे लहान मुलं सोडून, त्याच्यामुळे मस्तपैकी. आणि इकडे आपला रस्सा होतोय हे बघा, दिसतंय 5 मिनिटांनी कसं यायला लागलंय वर मस्त मस्त. सो फायनली आपला भात तयार आहे. मी खालती घेऊन बघते चांगलाय का. यस, असा आवाज आला म्हणजे समजायचा भात झालेला आहे. ओके डन. आता आपण करू मोर्चा, वळतोय आपला भाकरीकडे. बघू शकता भाकरी किती आहेत, 15 ते 16 भाकरी आहेत. फिर भी करेंगे हम जोर से, करे से जी जान से करेंगे, जो करना है अच्छे से करेंगे. कारण आपल्याकडे ना हे पाहुणे वगैरे येतात ना, ते कधीतरी येत असतात, तर त्यांना खुश करणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे असं मी समजते. आणि सकाळी आमचं तिकडे जेवण झालं, तरी पण म्हटलं इकडे पण आमच्या मावशींना वगैरे ना कोळंबी खूप आवडते, म्हणजे दिदाला पण आवडते, सगळ्यांनाच आवडते. आता ह्या नवीन मेंबर जी येणार आली, तिला आवडते की नाही तो प्रश्न आहे, पण तिला नक्की आवडेल मी केलेली कोळंबी असा माझा विश्वास आहे. बघू आता करते मी आता पटापट. आणि ती खूप बोलकी आहे, मग अशा आम्ही एवढ्या गप्पा मारत होतो ना, एवढं मस्त वाटलं मला तिच्यासोबत. असं वाटतच नव्हतं जावंय, असं वाटत होतं लहान बहीण आहे माझी, इतके मस्त छान तिच्याशी नातं झालंय, छान वाटतं. आणि साखरपुड्यापासून तर बॉन्डिंग छान होत चाललंय. आता बघू शकता माझे मिस्टर मस्तपैकी सॅलेड कापून गेलेत, फक्त मला बोलले तर पटपट पटपट भाकरी कर, जेणेकरून 8 वाजून गेलेत, 8:30 पर्यंत जेवून ते निघतील. त्यांना मुलुंडला जायचंय आणि कसं आहे तिला पण पनवेलला त्यांना पाठवायची आहे, त्याच्यामुळे त्यांची पण त्यांनी पण टायमात पाठवणं गरजेचं आहे. ती केवणाला आली, तिला पण आम्ही बोलवलेली, त्याच्यामुळे आता म्हटलं ती पण टायमात तिच्या घरी पोहोचली पाहिजे. त्याच्यासाठी खूप घाई चालली, मॅक्झिमम 10-10:30 पर्यंत ती तिला पोहोचायला त्यांना होतील, त्याच्या आधी तिला त्यांना सोडायचंय. त्याच्यामुळे आता हे पटकन करून घेते, दाखवते तुम्हाला. मी नेहमीच भाकरी करताना असे ना, जरी हे 3 असले ना तरी पण थोडं थोडं भाकरीचं पीठ मळत असते, कारण ही ज्वारीची भाकरी आहे. आणि ती एकदम पीठ मळला गेला ना तर ती खराब होते, म्हणजे नंतरच्या ज्या भाकरी होणार असतात ना त्या नीट नाही होत. म्हणून मग मी हे आधी मळून घेते थोडा थोडा, आणि ते पटावट पटावट 4-5 भाकरी झाल्या की परत नंतर 5 भाकरीचा परत नंतर 5 भाकरीचा असं मळून घेत असते. आणि त्याने मग काय होतं माहितीये का, भाकरी खूप छान फुलते जेव्हा आपण करतो ना ह्याच्यात, तेव्हा भाकरी खूप सुंदर फुलते. आणि त्यांनी मच्छी तळायला सुद्धा ना जिताडा घेऊन आले परत थोडासा, आणि बोलले त्यांच्या पुरता करून दे त्यांना मच्छी. कोकण साईड आहे, कोकण साईडला आल्यावर तुम्हाला भरलेलाच ताट भेटणार. आणि भरभरूनच कोकणची माणसं ना खरंच मिळता आल्यापासून अनुभव घेते, खरंच खूप साधी गोळी आहेत. आणि ते ना असे भरभरून सगळ्यांना देत असतात, आणि मला पण तीच आता सवय लागली इकडे आल्यापासून जास्त. ॲप्रॉन घालायला विसरली, बघा आता ॲप्रॉन घालून घेते पटकन, कारण एकीकडे माझं हे पण चाललंय, त्यांच्या केवणाची गडबड होती सकाळपासून, म्हणून मग ते आधीच करून घेतलं जेणेकरून जाताना त्यांची घाई नको व्हायला. कारण घरी पण आमचं जेवण होतं ना सकाळी, आणि घरचं जेवण माझ्या मिस्टरांनी बनवलं मस्तपैकी, चिकन रस्सा, चिकन सुक्का, आईंनी वडे केलेले आम्ही दोघींनी मिळून, त्यांनी अर्धे आधी करून ठेवलेले, थोडं नंतर गेल्यानंतर आम्ही दोघे मिळून केले, कारण इथं पण जेवण होतं सकाळी लेबर लोकांचं. एकमेकींना समजून घेतलं तरच होत असतात ह्या गोष्टी. आत्ता पण ते बोलवते मी भाकरी करू का, म्हटलं नको मी करते नवीन जावेला, जुन्या जावेच्या हातना भाकरी खाऊ देत, कसे वाटतात तिला. मला पण बघायचं तिच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन कसे असतील, बहिणींनी जेवण कसं केलंय ते. चलो अभी फास्ट कर लेते, नाही तो आके चले जाएंगे फिर भी हमारा होता रहेगा यहाँ पे, येऊन जातील तरी माझं होणार नाही असं होईल. आणि तसं केलं मला आवडत नाही. आणि मग अशीच झालं असतं 6 दरम्यान वगैरे भाकरी, पण तिच्यासोबत जरा गप्पा झाल्या, बसलो जरा, आणि कोण घरात आलेलं असताना आपण नुसतं कामात बिझी राहायचं ते मला पर्सनली नाही आवडत, थोडंसं त्यांना पण टाईम दिलं गेलं पाहिजे. म्हणून मी थोडी 4-4:30 तिथनं आलो घरनं, आणि तुम्ही बघितलंच असेल आधी थोडंसं टाईम स्पेंड केलं तिच्यासोबत, गप्पा मारल्या, थोडं माझं शॉपमध्ये राहिलेला माल होता ना तो तिला दाखवला,
ते मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलं आणि तिला म्हटलं तुला पाहिजे ते घे यातना आणि तिने पण घेतलं. मला नंतर बोलते बहिणी तुम्हाला पैसे घ्या, मला माहिती तुम्ही पैसे घ्या. म्हटलं नको, तू घरातली आहेस म्हटलं, घरातले असेल तर बाहेरचे असू दे. माझ्याकडे जो कोणी येत असतो त्याला माहिती मी काय नाही काही त्यांना भेटवस्तू देत असते. तर तिला म्हटलं केवण असेल ती वेगळी गोष्ट आहे, हे पण तू घेऊन जा. तिला तिच्या आईला पण गिफ्ट दिलं मी त्यातच. तिला बोललं तुला जो आवडेल ना ते घ्या आणि तिच्या आईला माझ्या चॉईसने मी मंगळसूत्र दिलं. हे घर म्हटलं की आणि कसं आहे दिल्याने वाढतं अशा मताची मी आहे. त्याच्यामुळे देत राहू माणसाने, आपल्याकडे असताना आपण का देतो. आता भाकरी करून घेते आणि मी खूप बडबडी आहे, तुम्ही अनुभव घेतला असेल. मला शांत शांत जमत नाही, मी एकटी असली तरी बडबड चालू असते माझी. चलो अभी उनका होना जरूरी है तो पटकन भाकरी करून घेते. आई पप्पांना दोघांना ना हे आहे एकादशी आहे, त्याच्यामुळे ते जेवायला नाही येत. मग त्यांना म्हटलं इकडेच करते मी त्यांचं केवण आणि मला करायचं पण होतं, त्यांना बोलवायचंच होतं. म्हटलं इथे आता सकाळी तिथं झालं ना, मग आता इथे होते. म्हणजे धीर वगैरे सगळेच जेवायला आहे, फक्त आई तिकडं पप्पा आणि त्यांचं थोडंसं जेवण घालणार आहेत. मी आता हे करून घेते पटपट, बहुत टाइम हो रहा आहे अभी. मध्ये मध्ये हा पण चेक करायला लागतो कसा होतोय. अरे वा 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 मस्त, दाखवू का तुम्हाला एकदा घेऊन कसं झालंय ते, एकदा दाखवतेच. हे देखो भाई साहब, आहा का माझी फेवरेट नसणार आहे कसं तरी, आणि कसं सुटायला लागलंय. आहा हा फटाफट होणार चाहिए, चार पाच तरी भाकरी पटकन व्हायला पाहिजे. म्हणजे दीर वगैरे जरा उशीर येतील जेवायला, त्याच्यामुळे त्यांची घाई नाही, मला त्यांची घाई झाली यांची. आणि हा रस्सा होऊन परत नंतर मच्छी पण थोडीशी तळायची त्यांना. ठीक आहे चलेगा. आणि मला आजच्याच छूट टाकायची आहे, म्हणजे रविवारी, पण मला वाटत नाही टाकता येईल. आठ इथंच वाजल्यावर कधी शॉर्ट टाकणार. मला ह्याचं टेन्शन आहे, हे पटकन होऊन जायला पाहिजे तेव्हा मला पटकन ते लगेच मच्छी धुवून घेता येईल. आंबे कापायचे अजून सगळंच आहे. फायनली आपला रस्सा तयार आहे, फक्त कोथिंबीर आता वरणं टाकायची आहे. बाबा वाप असं दिसतो जबरात ना, मस्तच. तरी पण साईडने बघू शकतो किती सुंदर सुटत चालले, ते बंद केल्यावर जास्त सुटे. आता मस्त कोथिंबीर भुरभुरून टाकते, मला कोथिंबीर खूप आवडते, त्याच्यामुळे कोथिंबीर मी सगळ्यातच जास्तच वापरते. आणि कोथिंबीरने टेस्ट खूप छान येते, अप्रतिम येते. आणि असा आपला रस्सा तयार आहे, असा आपला रस्सा तयार आहे. बघू शकता कसा दिसतंय कलर, तरी ही बघा तरी, आणि बंद केल्या अजून सुटेल तरी जबरदस्त. मी बोललेल ना तुम्हाला, तुम्ही चिंबोरीला विसरून जाल असा हा प्रकार आहे. आणि ह्याचा गर एवढा जबरदस्त लागतो ना की वा वा वा, तोंडाला पाणी सुटेपर्यंत झालंय आता. पण आधी पाहुणे मग आम्ही. तर आपला रस्सा तयार आहे, तो आता मी खालती उतरून ठेवते आणि इकडं लगेच मच्छी करायला घेते. आणि भाकरी पण प्रोसेसमध्ये आहेत, चार भाकरी झाल्यात माझ्या. आणि मी त्यांना आता फोन करून बोलवते, म्हणजे ते सगळे जेवून जातील. साडेआठ आठ वीस झाले जवळजवळ, साडेआठपर्यंत त्यांचं जेवण होईल. आणि तुम्हाला दाखवते ताट आजचा जबरदस्त. पहिले उतरते मच्छी पटावर तळून घेते. अशी करा आणि मग बाई. मेरे हेल्पिंग हँड. गरम एवढा होत आहे, भाकरी करताना तर जास्त गरम होत. गॅसच जातो खालना, स्लो करायला गेले की गॅसच जातो तो. काय करू मी तरी, आता ही चांगली होईल बघा मस्त मस्त. त्यांनी मला गोड पदार्थ म्हणून सांगितलंय. आजचिन्ना कधी बोलली मला त्या दिवशी बोलल्या, तू एक गोड पदार्थ बनवणार, तू छान बनवतेस ना पदार्थ, मग तू एखादा गोड पदार्थ बनवणार.
हेलो हाँ बोलो जेवणामध्ये भाकरी मच्छी भात सॅलेड आणि कोळंबी असं भेटते. केळवण स्पेशल जेवण कोकणी पद्धतीचं आपलं आणि अशी फिश थाळी आहे मस्तपैकी. केळवण आहे आज यांचं. दुपारी झालं आत्ता केळवण. असं दोन वेगवेगळ्या पद्धतीचं केळवण आहे. सकाळी चिकन होता ना वडे आणि आता मच्छीचं एन्जॉय. आणि यांच्या मावशी आलेत काका आलेत. ह्या दोघांनीच आमचं लग्न जुळवलं. हे मेन आहे ते मुख्य अतिथी आहेत. आज स्टोरी सांगितली ना मी युट्यूबवर हा लाईफ जर्नी तर त्यामध्ये तुमचा उल्लेख आलाय त्याच्यामुळे वीरा तेच करून सांगा कशी झाली. डेफिनेटली आंबे छान आहे. कोकणची मेजवानी कशी वाटली. शिवडाने जिताड आहे. हो हो काका आणि तू आता मेन थांब तिथलं पुसू दे जरा मला. वीरा विचार सगळ्यांना काय काय पाहिजे. काकांची फेवरेट डिश आहे आणि स्नेहल ताईंची जास्त. त्या असत्या तर खुश झाले असतं उड्या मारल्या असत्या त्यांनी. पण कशी झाली मला सांगा टेस्ट करून. कारण आपले व्हिडिओ ना बाहेर पण बघतात आणि दोन चार जणांनी बनवले काल जिताड्याची रेसिपी त्याच्यामुळे. अथर्व कसं झालंय आवडलं. माझी हेल्पिंग मुलगी मदत असते मदत. वियान मदत वाढवते ही मदत करते. थँक्यू बाळा. नाही वियान पण करतो मदत. लॉकडाऊन मध्ये वियानची जाम मदत झाली. आंबा हो तिचे काका मावशी आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांचे काका मावशी ह्या मावशी आहेत आणि त्यांचे मिस्टर आहेत. हे मुंबईला असतात. यांचं स्वतःचं यांचं प्रोफेशन म्हणजे यांचं स्वतःचं मेडिकल आहे. तर मी तर पूर्ण माझा अवतार झाला. आणि त्यांच्या मुलाचं लग्न आहे. मी मगाशी तुम्हाला दाखवलं ना ती जोडी ह्यांचा मुलगा आहे. त्यांचं लग्न आहे 20 मेला. तर त्यांनी तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं आहे तर तुम्ही या आणि लग्न आमचं दाखवलेलं आहे. एन्जॉय करणार होता आम्ही एकदम. हा ऐकतात मॅडम क्लिअर येते चप्पल घालून सगळं चाललंय प्रोसेस. छान स्वभावनी आणि मेन म्हणजे बडबडी लोक मला जास्त आवडतात. छान वाटलं.
ये पुन्हा आता मस्त राहायला आपण मस्त फिरायला कुठे कुठे भेटू लवकर लग्नात आता आम्ही येऊ आता शॉपिंगला हो अथर्व बाय विहान तू पण चालला का विरा पण गेली भाकरी द्यायची आहेत ना ते ऍक्च्युली जेवायला इथे येत नाहीयेत त्याच्या तीन चार जण आहेत ना तर ते बोलतात की चायनीज वर सगळं द्या जेवण कारण माझ्या धीराचं चायनीजचं सेंटर आहे पालीमध्ये चायनीजचं शॉप आहे म्हणजे त्याच्यामुळे ते बोलले की तिथंच द्या पटकन गरम करून तर आता हे दोन चार भाकरी करते दोन भाकरी राहिल्या दहा भाकरी केल्या आधी मी दहा ते अकरा झालेल्या अकरा आणि आता हे तीन चार असे पंधरा एक भाकरी आणि विराला बाहेर त्यांच्या त्यांना सोडायला ते आता जातील मुलुंडला म्हणजे मुंबईला तर ती यायच्या आधी मला भाकरी करायची मग तिला परत थोडंसं भरवायचं तिने जास्त काय नाही खाल्ले फक्त भाकरी खाल्ले मग आता तिला थोडंसं भात भरली मग झाली काम दिवस आजचा ना पूर्णच असं धावपळीत गेला पण छान वाटतं असं पण आपल्याकडे आलं ना वगैरे तर छान वाटतं मीरा पप्पा बरोबर आहेत पटकन जेवून घ्या भाकरी व्हायच्या आहेत ना मी पटकन करते भाकरी हां 12 वाजत आलेत नाही अजून माझं ओटा वगैरे सगळं क्लीन करायचं राहिले कारण विरा विहांना झोपतच नव्हते आत्तासुद्धा विहांना विराला स्टोरी सांगतोय आणि मग झोपवते तर म्हटलं आता मी व्हिडिओ एंड करते कारण खूपच उशीर झाला आणि माझ्या लक्षातच नाही की मी व्हिडिओ एंड नाही केली तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय